लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्चपासून लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केलंय. उमेदवारांचे नामनिर्देशन 12 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीत 11 ते 3 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. या काळात 13, 14 आणि 17 एप्रिल रोजी शासकीय सुट्टी असल्यानं नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. नामनिर्देशन पत्र दाखल करताना कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहनं आणि उमेदवाराबरोबर इतर 4 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाचा हिशेब दररोज द्यावा लागणार असून निवडणुकीकरता उमेदवारांना 95 लाख रुपयांचा खर्च मर्यादा असणार आहे. शिवाय आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम आता निवडणूक प्रशासनाकडून बारकाईनं तपासले जाणार आहेत. याकरता जिल्ह्यात 85 भरारी पथकं कार्यरत आहेत. जिल्ह्यामध्ये काल निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर केल्यानंतर तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तर आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने काय करावं, काय करू नये आणि त्याबाबतच्या सूचना आजच सकाळी राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि याबाबतचा जो कक्ष तयार केलेला आहे त्या कक्षाकडूनही याबाबतच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी होत आहे याची खात्री केली जाईल. जिल्ह्यामध्ये एकूण 85 फ्लाइंग स्क्वॉडची पथकं आपण स्थापन केलेली आहेत. एकूण 44 व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स VST आपण स्थापन केलेल्या आहेत आणि व्हिडिओ व्हिविंग टीम एकूण 21 पथकं आपण स्थापन केलेली आहेत. हे कालपासून ॲक्टिव्ह झालेले आहे. दरम्यान यापूर्वी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करून मतदानाच्या दिवशी तिथं कोणतीही गडबड होऊ नये यासाठी वेबकास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात होतं. परंतु यंदा प्रथमच 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उभारण्यात येणार आहे. त्यांची लिंक जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. मतदान केंद्रांवर थेट वॉच ठेवण्यासह बोगस मतदानाला देखील यामुळे आळा बसवण्याचा प्रयत्न निवडणूक विभाग करत आहे. यावर्षी जवळपास 50% मतदान केंद्रावरती वेबकास्टिंग केलं जाणार आहे. आपल्या SSTच्या ठिकाणी आपण CCTV कॅमेरासुद्धा ठेवणार आहे. तर सर्व प्रकारचं निवडणुकीसाठी जी तयारी आहे ती जिल्हा निवडणूक कार्यालयाची आणि सर्व टीमची तयारी झालेली आहे आणि आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अंमलबजावणी आहे ती सुद्धा टीमकडून सुरू झालेली आहे. माझं जिल्ह्यातील सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे, त्यामध्ये विशेषतः जे नवमतदार आहेत 18 ते 23 वर्ष वयोगटातील जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत, जे 85 वर्ष वयोगटातील मतदार आहेत, दिव्यांग मतदार आहेत, जे होम वोटिंगचा ऑप्शन किंवा मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणार आहे, सर्व महिला मतदार आणि सर्व मतदारांना नम्र आव्हान आहे की कृपया 7 मे रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे, त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक विभागामार्फत केली जाते. जिल्ह्यामध्ये एकूण 37,23,134 मतदार आहेत. यामध्ये 85 वर्षाच्या वरील आणि दिव्यांग मतदारांना होम वोटिंगची सुविधा दिली जाणार आहे. याशिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16,166 कर्मचाऱ्यांची गरज असून या कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे आदी उपस्थित होते.